कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा तपास चुकीच्या पद्धतीनं होत असून हा तपास ATSकडे न देता तो SIT कडे आत्तापासूनच द्या अशी मागणी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसंच राज्यात अंतर्गत दहशतवाद सुरू असून चळवळीतील विरोधकांना संपवण्यासाठी संघटनांना सुपारी देऊन गोळीबार केलं जात असल्याचंही आंबेडकर म्हणाले. तर पुरोगामी महाराष्ट्रात विचार संपवण्याचा नवीन ट्रेंड येत असून शासनाला अजून किती बळी गेल्यानंतर जाग येणार आहे असा सवालही त्यांनी विचारला आहे. जी काही ATS आहे ती ATS एका आयडियोलॉजीने प्रेरित झालेली असं त्याच्यामध्ये दिसतंय आणि म्हणून त्यांचा तपास त्या ठिकाणी चुकीचा होतोय असं त्या ठिकाणी आम्ही मानतो आहे. तेव्हा ही चौकशी ATS मार्फत न देता महाराष्ट्र शासनाने SIT स्थापन केली या ठिकाणी नवीन आणि वेगवेगळ्या पोलीस खातं आणि वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स पोलीस खात्यामधले आहेत त्याच्यामधले चांगले क्लीन न आयडियोलॉजी असणारे जर अधिकारी त्या ठिकाणी घेतले तपासामध्ये तर हा तपास शोधायला सोपं होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. नरेंद्र दाभोळकरांच्या वेळेससुद्धा पोलिसांनी चौकशा केल्या हे आपल्याला दिसतंय परंतु त्यांच्या हाताला यश आलं नाही असं आपल्याला दिसतंय या ठिकाणी. हा सुद्धा मी असायला मानतो आहे की एका प्रकारचा असताना टेररिझमचा भाग आहे. आयडियोलॉजिकल टेररिझमचा सुद्धा हा एक त्याच्यातला भाग आहे आणि हा आयडियोलॉजिकल टेररिझमसुद्धा जसा इंटरनॅशनल टेररिझम वागतो आहे तसाच हा सुद्धा वागतो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचाही उद्देश हाच आहे की जो कोणी आम्हाला विरोध करेल त्याला आम्ही संपवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही.